कार विद्यार्थी मित्रांनो अजून एक विघ्न आलेलं आहे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हे पण विघ्न कमी मोठं नाही मित्रांनो अजून परीक्षा पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकमतची व्यवस्थित आणि बातमी आपण आता पाहणार आहोत लोकमत पेपर आहे अगदी उत्कृष्ट दर्जाचं चालणारा पेपर आहे आणि द... आजचंच अपडेट आहे बघा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीसचा अपडेट आहे सकाळीच आपण अकोला मेन पेजवर आलेली बातमी आहे सकाळीच आपण हॉल तिकीट के डाउनलोड केला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट के डाउनलोड केले पण अजून परीक्षा काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबरनंतर पण पुढे जाऊ शकते असं या लोकमतमध्ये सांगितलेलं आहे तर बघू किती पुढे जाऊ शकते कोणत्या तारखेला परीक्षा होईल ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटा दाबून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओ पाहायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो काय आहे बातमी नेमकी बघू आपण एक स्टेप बाय स्टेप तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी सांगण्यात आलेली आहे की बघा परीक्षा किती पुढे जाऊ शकते आणि कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे ते पाहू आणि किती पुढे जाणार आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षा कधी होईल एक्झॅक्ट आपण सांगितलेला अंदाज कधीही खोटा ठरला नाही अजून पण परीक्षा पुढे जाऊ शकते असा विषय विषय चालू आहे आता नेट व टीई टी परीक्षा एकाच दिवशी परीक्षा पुणे पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता वेगवेगळ्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेली टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा यू जी सी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी नेट प्राध्यापक पात्रता परीक्षा एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी होणार आहे त्यामुळे टी ई टी पुन्हा लावणीवर पडण्याची शक्यता आहे आरोग्य विभागाच्या परीक्षेमुळे परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा तीस ऑक्टोबर रोजी घे होणार होती मात्र देगरूल देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असल्याने शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस नोव्हेंबर रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेच्या तारखाची घोषणा करण्यात आली आहे नेट परीक्षा ही विविध कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे ती अगोदरच पुढे गेलेली होती डिसेंबर दोन हजार वीसमध्ये होणारी परीक्षा आता वीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहे एकवीस नोव्हेंबर रोजी नेट आणि टी ई टी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देता येणार आहे त्यामुळे परीक्षा अजून जाणार तर शिक्षक पात्रता परीक्षाच पुढे जाणार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रताच परीक्षा पुढे जाऊ शकते तुम्ही लक्षात घ्या आपली परीक्षा कधी होईल अंदाजे तर परीक्षा अंदाजे होईल बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा जर विचार केला अंदाजे परीक्षा होणार आहे आपली डिसेंबर एंडिंगला किंवा दोन हजार बावीसमध्येच कारण सर्व डेट पॅक आहेत दोन हजार नोव्हेंबरमधल्या सर्व डेट पॅक आहेत का कारण पोलीस भरतीच्या पण एक्झाम आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो संभ्रमात पडू नका सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासावर फोकस करा तुम्ही आणि वाटलं तुमचा अभ्यास झालेला आहे तर शिक्षक भरती पुढे येणार आहे त्याचा अभ्यास चालू करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीज पण चालू आहेत शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही टेस्ट सिरीजसुद्धा चार घेऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंकसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद